नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2020 हे वर्ष आता संपत आलंय आणि आता अतिशय महत्त्वाचे असे रिपोर्ट पुढे यायला सुरुवात होईल. निर्देशांक असतील, रँकिंग असतील आणि ते रँकिंग लक्षात ठेवणं एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणार आहे. असंच एक महत्त्वपूर्ण रँकिंग आज आपण अभ्यासतोय, ते म्हणजे ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2020, मानवी स्वातंत्र्य निर्देशांक. तर हा महत्त्वाचा निर्देशांक आहे, महत्त्वाचा इंडेक्स आहे. या व्यतिरिक्त आणखीन दोन महत्त्वाचे इंडेक्स आपण बघणार आहे. एक म्हणजे ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स आणि दुसरा आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. तर आजचं लेक्चर हे इंडेक्स ओरिएंटेड आहे, तर व्यवस्थित लक्ष देऊन बघा. या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून नक्कीच डाउनलोड करा. या व्यतिरिक्त विजन स्टडीचा ॲप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. ॲपच्या माध्यमातून अशीच क्वालिटी इन्फॉर्मेशन तुम्हाला अभ्यासता येईल. तर लगेच मुद्द्याकडे येऊ. मानवी स्वातंत्र्य निर्देशांक 2020 प्रकाशित झालेला आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा पॅरामीटर्सचा विचार केला जातो. जसं की जगभरामध्ये नागरी, आर्थिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची क्रमवारी ही या इंडेक्समध्ये प्रकाशित केली जाते. म्हणजे वर्ल्ड वाईड सिव्हिल, इकॉनॉमिक आणि पर्सनल फ्रीडम कसं आहे लोकांना, तर त्यानुसार देशांची क्रमवारी जाहीर केली जाते. अमेरिकेच्या थिंक टँक क्योटो इन्स्टिट्यूट आणि कॅनडामधल्या फ्रेझर इन्स्टिट्यूट या दोघांकडून हा निर्देशांक बनवला जातो. 2008 ते 2018 162 देशांच्या क्रमवारीमध्ये वैयक्तिक, नागरिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचे जवळपास 76 निर्देशांक विचारात घेतले जातात आणि त्यानुसार 162 देशांना क्रमवारी दिली जाते. तर 2008 ते 2018 आत्तापर्यंत रिपोर्ट बनलेला आहे आणि 2020 या रिपोर्टमध्ये भारताचा 162 देशांमध्ये 111 क्रमांक लागतो. 2019 रिपोर्ट जर तुम्ही बघितला तर भारत 94 स्थानावरती होता. 94 आता आपली घसरण झाली, आपण 111 स्थानावरती पोहोचलोय. या रिपोर्टमध्ये चीन 129 स्थानावरती आहे, बांगलादेश 139 पोझिशनवरती आहे. आपण जर टॉप 3 देशांचा विचार केला तर न्यूझीलंड, स्वित्झर्लंड आणि हाँगकाँग, तर हे 3 देश पहिल्या 3 स्थानावरती आहेत. हाँगकाँगचं इथं तुम्हाला वैशिष्ट्य दिसेल की हाँगकाँगला सुद्धा एका सेपरेट देशाचा दर्जा देण्यात आला आहे. न्यूझीलंड, स्वित्झर्लंड आणि हाँगकाँग, तर हे 3 देश पहिल्या 3 स्थानावरती आहेत. हाँगकाँगबद्दल असं सुद्धा म्हणण्यात येतं आहे आता की चायनाकडून जे तिथं ॲग्रेशन होतं किंवा चायनाकडून मानवी हक्कांचं तिथं ज्याप्रमाणे दमन केलं जात आहे, तर त्यानुसार पुढच्या काही वर्षांमध्ये हाँगकाँगसुद्धा टॉप 10 बाहेर जाण्याची शक्यता आहे असं याच्यात वर्तवण्यात आलं आहे. शेवटचं स्थान म्हणजे 162 देश आहे, तो म्हणजे सिरिया. ठीक आहे, या रिपोर्टमध्ये एक गोष्ट हायलाईट करून सांगण्यात आली आहे की 2008 ऑब्झर्व केलं तर जे काही मानवासाठी जे पर्सनल फ्रीडम आहे, वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे, तर ते मोठ्या प्रमाणावरती त्या स्वातंत्र्याची घसरण होत चालली आहे. म्हणजे ते स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे आणि याचबरोबर नागरिकांमध्ये अनइक्वल असं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे स्वातंत्र्याचं. अनइक्वल म्हणजे काय, की असमान असं स्वातंत्र्य मिळत आहे असं या रिपोर्टमध्ये हायलाईट करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त भारताचा जर स्वातंत्र्याच्या निर्देशांकावरचा परिणाम बघितला तर ऑलरेडी आपली घसरण तर झालेलीच आहे. ऑक्टोबर महिन्यामध्येच एका वॉचडॉग फ्रीडम हाऊसकडून एक अहवाल आला होता भारतामध्ये इंटरनेट स्वातंत्र्याच्या संदर्भात. तर 2019-20 रिपोर्टमध्ये भारत सलग 3 वर्षी या रिपोर्टमध्ये पाठीमागं पडलेला आहे. म्हणजे इंटरनेट वापरामध्ये सुद्धा आपला देश मागच्या 3 वर्षांपासून पाठीमागं पडलेला आहे. सप्टेंबरमध्येच ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स प्रकाशित झाला होता आणि ज्यामध्ये भारत हा 79 स्थानावरून 105 स्थानावरती पोहोचला आहे. म्हणजे 2019 ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्समध्ये आपण 79 स्थानावरती होतो आणि 2020 रिपोर्टमध्ये आपण 105 स्थानावरती पोहोचलोय. 26 स्थानांनी आपली घसरण झाली आहे. याआधी एप्रिलमध्ये वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स प्रकाशित झाला होता ज्यामध्ये भारत 142 स्थानावरती पोहोचला 180 देशांमध्ये. तर अशा बऱ्याचशा इंडेक्समध्ये आपली थोडीफार घसरण झालेली आहे, तर ते नंबर्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण जर ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्सबद्दल जर बघितलं तर 2018 आकडेवारींवरती आधारित 2020 रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला ज्यामध्ये हाँगकाँग आणि सिंगापूर हे 2 देश पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरती आहेत. ठीक आहे, चीन हा या रिपोर्टमध्ये 124 स्थानावरती आहे. भारताचा जरी विचार केला तर भारत हा 105 स्थानावरती पोहोचला आहे. चीनपेक्षा आपलं स्थान बऱ्यापैकी चांगलं आहे, मात्र 105 स्थानावरती आपण आहोत जे 2019 रिपोर्टमध्ये आपण 79 स्थानावरती होतो. ठीक आहे, या रिपोर्टमध्ये बरेचसे असे गुण दिले जातात. तर गव्हर्नमेंट या कॅटेगरीमध्ये आपल्याला 8.22 या आधी गुण मिळाले होते, ते 7.16 पडले. लीगल सिस्टम अँड प्रॉपर्टी राईटमध्ये आपण 5.17 5.06 पोहोचलो.
फ्रीडम टू ट्रेड इंटरनॅशनली म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण 6.08 वरून 5.71 वरती पोचलो, म्हणजे आपली बऱ्यापैकी सगळ्या क्षेत्रामध्ये घसरणच झालेली तुम्हाला दिसेल आणि त्याच्यामुळेच आपण 79व्या स्थानावरून 105 वरती पोचलो आहे ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्समध्ये। ठीक आहे, यामध्ये टॉप 10 देशांचा विचार केला तर न्यूझीलंड, स्विट्झरलँड, USA, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, मॉरिशियस, जॉर्जिया, कॅनडा आणि आयर्लंड या देशांचा समावेश होतो। पहिल्या 2 स्थानावरती आहे हाँगकाँग आणि सिंगापूर। ठीक आहे, यामध्ये आपण शेवटचे 10 जर काही देश बघितले तर त्यामध्ये आफ्रिकन रिपब्लिक येतात, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो येईल, झिम्बाब्वे, रिपब्लिक ऑफ कॉंगो, अल्जेरिया, इराण, तर या देशांचा समावेश शेवटच्या 10 देशांमध्ये होतो। ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स महत्त्वाचा आहे कारण हा अतिशय जुन्या संस्थेकडून प्रकाशित केला जातो, एक द वॉल स्ट्रीट जर्नल नावाची एक संस्था आहे आणि त्याचबरोबर हेरिटेज फाउंडेशन, तर यांच्याकडून हा ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स 1955 पासून प्रकाशित केला जातो आणि त्यामुळे हा जास्त महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये 162 देशांचा विचार केला जातो आणि 162 देशांमध्ये आपण 105व्या स्थानावरती आहोत। ठीक आहे, आणि वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020 साठी जो होता त्यामध्ये नॉर्वे पहिल्या स्थानावरती आहे आणि नॉर्वे गेल्या 4 वर्षांपासून पहिल्या स्थानावरती आहे, फिनलँड दुसऱ्या स्थानावरती आणि डेन्मार्क 3र्या स्थानावरती आहे। तर NFD असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, एन फॉर नॉर्वे, एफ फॉर फिनलँड आणि डी फॉर डेन्मार्क, तर हे पहिल्या 3 स्थानावरचे देश आहेत। भारत वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे 2019 रिपोर्टच्या तुलनेमध्ये 2 स्थानांनी आपली घसरण झाली, आपण 142व्या स्थानावरती पोचलो, आधी आपण 140व्या स्थानावरती होतो। ठीक आहे, मात्र 2019चा जर डेटा तुम्ही बघितला म्हणजे 2020चा रिपोर्ट बनवण्यासाठी 2019ची आकडेवारी विचारात घेतली जाते, तर 2019च्या आकडेवारीमध्ये देशामध्ये एकाही पत्रकाराची हत्या झालेली नाही आहे, मात्र 2018मध्ये देशात 6 पत्रकारांच्या हत्या झाल्या होत्या आणि त्यामुळे आपण 140व्या स्थानावरती होतो। पण 2019च्या आकडेवारीमध्ये एकाही पत्रकाराची हत्या झालेली नाही आणि व्हायलन्ससुद्धा कमीच आहे, मात्र तरीसुद्धा आपण 142व्या स्थानावरती पोचलो आहे। ठीक आहे, हा जो वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जो आहे तर तो दरवर्षी प्रकाशित केला जातो 2002 पासून आणि रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर तर या संस्थेकडून याचं प्रकाशन केलं जातं। या संस्थेकडून 180 देशांचा विचार केला जातो आणि त्यामध्ये 2020च्या रिपोर्टमध्ये भारताचा 142वा क्रमांक आहे। ठीक आहे, तर एवढे काही महत्त्वाचे इंडेक्स आहेत, रिपोर्ट आहेत। आता आपण ह्या रँकिंग अगदी फेअर असतात का हा विचार करण्याची गरज नाही आहे कारण आपण MPSC ची एक्झाम देणारे, MPSC मध्ये आपल्याला अगदी टू दी पॉईंट रँक विचारतात, संस्था विचारतात, कधीपासून पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात आधी कधी हा प्रकाशित झाला होता, रिपोर्ट कधी बनला होता, तर असे क्वेश्चन्स येतात। मात्र हे फेअर असतात का की अनफेअर असतात, की भारताला कुठेतरी टार्गेट केलं जातं, अशा गोष्टी विचारल्या जात नाहीत। पण तुमच्या माहितीसाठी असावं की असे ज्यावेळेस कुठलेही रिपोर्ट प्रकाशित होतील तर पहिल्यांदा त्या संस्थेच्या वेबसाईटवरती जायचं, तिथं त्यांनी भारताचा मॅप कशा पद्धतीने दाखवला आहे, आधीचं रँकिंग भारताचं कसं आहे, भारताच्या आधी कुठल्या देशांना स्थान देण्यात आलं आहे, तर या गोष्टींचा थोडा विचार करायचा जेणेकरून तुम्हाला यांचा फेअरनेस लक्षात येईल। ठीक आहे, तर आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुमच्यासोबत हेच महत्त्वाचे इंडेक्स शेअर करायचे होते। आय होप शॉर्ट लेक्चर होतं आणि ते आवडलंसुद्धा असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर नक्कीच त्याबद्दल तशा कमेंट करून कळवा। तर आज तुमची इथंच रजा घेतो, भेटूयात आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये। हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।